आणि चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. 2017 जी आर आहे की 3 लाख ज्याचं उत्पन्न आहे त्यांना रमाई आवास योजनेचा लाभ भेटला पाहिजे. आज 2024 6 वर्ष झाले महानगरपालिकेनं हा जी आर लपून ठेवला होता, परंतु आपण 2022 तो जी आर समोर आणून दिला आणि मनपा आयुक्त त्यावेळेसचे जे होते त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं, परंतु 2022 2024 झाला म्हणजे जवळपास 1 ते 1.5 वर्ष झाला, यांनी अजून कोणतीही प्रोसेस केली नाही. आम्हाला सांगावं लागलं की बा जे लाभार्थी जे होते जवळपास 1800 फायले इथं पडलेले आहेत. जर 5-6 महिने आधी जर ज्या सुरुवातीच्या ज्या फायला होत्या त्या जर तिकडे पाठवल्या असत्या समाज कल्याण विभागात तर तेव्हाच पैसा आला असता. हे फक्त वेळ काढूपणा म्हणत होते. आम्ही नंतर यानंतर त्यांना वेळोवेळी म्हटलं, जेव्हा जेव्हा भेट झाली जेव्हा जेव्हा आम्ही निवेदन दिलं त्यांना असं म्हटलं होतं की तुम्ही त्या यादी तिकडे द्या, नियम जो बदलला यांनी यादी द्यायला वेळ काढला म्हणून हा पैसा इथं अटकलेला आहे. त्यानंतर आम्ही पुणेमध्ये गेलो, तिथले जे आयुक्त साहेब आहे समाज कल्याणचे त्यांना रिक्वेस्ट केली आणि त्यांना फोनद्वारे ईमेलद्वारे आम्ही पत्रव्यवहार केला. त्यानंतर ते 1100 लोकांचे पैसे इथं आले. आल्यानंतरसुद्धा यांनी तिथे प्रपोजल पटापट करायला पाहिजे होतं. 1.5 महिन्यापासून ते पैसे तिथं पडलेले आहेत, अजूनही त्याच्यावर त्यांनी पुढाकार घेतला नाही. उद्या चालून जर आचारसंहिता लागली तर या लोकांना घरं तो पैसा भेटणार कसा काय. म्हणून आमची विनंती आहे की जोपर्यंत तुम्ही इथं पैसे त्याच्या त्याच्यात टाकत नाही खात्यात तोपर्यंत आमचा मोर्चा इथं चालू राहील. आपल्यावर का आला तर मनपा आयुक्त यांनी आपले जे घरकुलाच्या अनुषंगाने जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाकडे कोणत्याही मोर्चा करावा लागलेला आहे आणि याला जबाबदार मनपा आयुक्त आहे हा माझा आरोप आहे. कारण